तर आपण बघतोय कोस्टल रोड वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोस्टल रोड ची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. कोस्टल रोड जो आहे तो वांद्रे वरळी सिलिंकला जोडण्यात येणार आहे, त्यामुळे वांद्र्यातून थेट मरीन ड्राईव्ह आणि वरळीला जाण्यासाठी म्हणून 15 मिनिटांचाच अवधी लागणार आहे. एक ट्रॅफिक जॅमपासून मुंबईकरांची यामुळे सुटका होईल. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे. एक महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि उद्यापासून कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सिलिंकला जोडण्यात येणार आहे. लिंक कोस्टल रोडला जोडणारा पूल देखील सुरू होतो आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी या पुलाची पाहणी केलेली आहे. या सगळ्या कामाचा ते आढावा घेत आहेत. उद्यापासून या कोस्टल रोडवरून वांद्रे वरळी सिलिंकही जोडला जाईल. त्याचं उद्घाटन उद्या होणार आहे. उद्यापासून हा पूल मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या पुलाची पाहणी केलेली आहे. कोस्टल रोडची पाहणी केली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास हा आणखीन सुखकर होणार आहे. ट्रॅफिक जॅमपासून मुंबईकरांची सुटका होण्यास एक मदत होईल. कोस्टल रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत देखील करण्यात आलं. कोळी बांधवांनी कोळी समाजाची पारंपरिक टोपी घालून यावेळेस मुख्यमंत्र्यांचं इथं स्वागत केलेलं आहे आणि यानंतर या पूर्ण कोस्टल रोडची पाहणी करण्यात येते. कोस्टल रोड जो आहे तो वांद्रे वरळी सिलिंकला जोडण्यात येणार आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प राज्य सरकारचा. तो आता कोस्टल रोडचा अर्धा टप्पा तर पूर्ण झालेला आहे, परंतु हाच कोस्टल रोड आता वांद्रे वरळी सिलिंकला जोडल्यामुळे उपनगरातून थेट शहरात म्हणजे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाहनचालकांना प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.